गणेशोत्सव म्हटलं की लगबग आली, घराघरातून आरत्या भजनांचा आवाज आला, आरती झाल्यावर मिळणारा प्रसाद आला, खमंग मोदकांचा सुगंध सुद्धा आला, पाहुणे आले. थोडक्यात काय, सगळीकडे आनंदमय प्रसन्न असं वातावरण असतं. या मंगलमयी वातावरणासोबतच प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास नातं असतं. विघ्नहर्त्या गजाननाचे भक्त असणारे अनेक कलाकारही त्याच्याशी घट्ट जोडलेले असतात आणि त्या कलाकारांचं सुद्धा बाप्पाशी असं खास नातं असतं. नमस्कार, मी ऐश्वर्या आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊयात सई तामणकर हिचं बाप्पाशी असलेलं खास नातं. विघ्नहर्त्या गजाननाचे भक्त असणारे अनेक कलाकारही त्याच्याशी घट्ट जोडले गेले आहेत. अभिनेत्री सई तामणकर हिनं गणपती बाप्पाशी असलेलं तिचं गोड नातं उलगडून सांगितलंय. मी बाप्पाला माझ्या मनातलं सगळं काही सांगते. प्रत्येक सुखदुःखात गणरायाचा आशीर्वाद कायम पाठीशी असतोच. गणपती बाप्पाशी माझं खूप गोड असं नातं आहे. गणपती बाप्पा हा एकमेव असा देव आहे ज्याला मी माझ्या मनातलं सगळं काही सांगते. कधी कधी त्याच्यावर रागवतेही, पण बाप्पावरचा हा रुसवा फार काळ टिकत नाही. प्रत्येक सुखदुःखात तो पाठीशी उभा असतो, त्याचा आशीर्वाद नेहमी मिळतोच. लहानपणी सांगलीला असताना गणेशोत्सवात निरनिराळे देखावे पाहायला जाणं मला फार आवडायचं. अतिशय कल्पकतेनं वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे देखावे असायचे. एका दिवशी किती गणपतींचं दर्शन घ्यायचं, कोणत्या रस्त्याने गेलं तर जास्तीत जास्त गणपती पाहता येतील, या सगळ्याचा विचार करून एक नियोजित कार्यक्रम आखला जायचा. गणेशोत्सवात सबंध दिवस अशी छान डे ट्रिप व्हायची. रात्री 12-12 वाजता आईस्क्रीम खात मी घरी परतायचे. बाप्पाचं दर्शन घेतल्यावर एक सकारात्मक ऊर्जा मिळायची आणि अगदी तृप्त झाल्यासारखं वाटायचं असं सईने सांगितलं. पण आता ती ही सगळी मजा खूप मिस करते. सई सांगते, खरं तर मुंबईत आल्यापासून गणपती बाप्पा आणि ती एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले. गणपतीच्या दिवशी सई आवर्जून घरात गोडधोड पदार्थ तयार करते. गणपतीच्या दिवसात काही गोष्टी ती नेमाने पाळते आणि एकूणच घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते. मराठी सिनेमांमध्ये काहीशी गायब असलेली सई सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. गणेशोत्सवानिमित्त सईने बाप्पाशी असलेलं खास नातं उलगडून सांगितलं. गेल्या वर्षी गणेशोत्सव फार वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. रस्त्यांवरची लगबग, मिरवणुका, जल्लोष यातलं काहीही आपल्याला करता आलेलं नाही, त्यामुळे अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. पण कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही आणि या सगळ्या गंभीर वातावरणातही एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेत आहोत, प्रदूषणाचं प्रमाण कमी होत आहे. पण कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही आणि या सगळ्या गंभीर वातावरणातही एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेतोय. आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.